नमस्कार, आज मी बांगड्यांच्या रेसिपीज बनवत आहे. इथे मी बांगडे घेतलेले आहेत, ते आधी साफ करून घेते. बांगडे साफ करून झालेले आहेत, आता मी ते छोटे छोटे पीस करून घेते. इथे मी बांगड्यांचे पीस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याला मी मीठ, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद लावून मिक्स करून बाजूला ठेवते. आता एका भांड्यात तेल घेते. तेल जरा जास्तच लागेल. त्यात एक छोटा चमचा मेथी आणि दालचिनीचा छोटा तुकडा घालून त्यात मी मॅरिनेट केलेले बांगड्यांचे तुकडे घालते आणि थोडंसं पाणी घालून वरती चिंचेचा कोळ घालते आणि बांगडे शिजायला ठेवते. बांगड्यांमधलं पाणी सुकलेलं आहे आणि छान तेल सुटलेलं आहे. बांगड्यांचं लोणचं तयार आहे. आता मी बांगड्यांचं उडदा मेथी बनवत आहे. त्यासाठी बांगड्यांना मी मीठ आणि हळद लावून घेते आणि एका कढईत 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक काश्मीरी मिरची आणि धणे घालून मी भाजून घेते. भाजून झालेलं आहे. आता कढईत तेल घालते मी. त्यात उभा चिरलेला कांदा, काळी मिरी घालून परतून घेते. कांदा लाल झालेला आहे. पुसून ठेवलेलं खोबरं घालते आणि ते सुद्धा परतून घेते. कांदा खोबरं भाजलेलं आहे. त्यात आता भाजलेले धणे आणि मिरच्या मी एकत्र करून घेते आणि थंड करून घेते. आता मी भाजलेलं कांदा खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढते. थोडीशी चिंच, हळद आणि पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते. एका भांड्यात मी तेल घेतलेलं आहे. त्यात मेथी आणि दुधाची डाळ घालून जरा लालसर करून घेते. त्यावर बारीक चिरलेला कांदा परतून घेते आणि नंतर वाटप घालते आणि मसाला चांगला भाजून घेते. मसाला भाजलेला आहे. आता मी त्यात पाणी घालून उकळून घेते. कढीला उकळ आलेलं आहे. त्यात मी थोडीशी तिरफळ, कोकम आणि चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढून घेते. आता मॅरिनेट केलेले बांगडे सोडते मी त्यात. बांगडे शिजेपर्यंत मी कढी उकळून घेते. बांगड्याची उडदा मेथी तयार आहे. ते मी बांगडे साफ करून त्याचे आत म्हणजे लिव्हर घेतलेले आहे. इथे बांगड्यांचे डोके कट करून मी त्याला बटरफ्लाय कट करत आहे. त्यासाठी एका बाजूने पातळ कट करून त्याचा काटा काढून घेते. दुसऱ्या बाजूने पण पातळ कट केलेला आहे. काटा आता मी कैचीने कापून घेते. बांगडा कट करून झालेला आहे. आता मी धुवून घेते. इथे मी एक छोटा चमचा आले लसूण पेस्ट घेतले. त्यात कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून थोडंसं पाणी घालून मी त्याची पेस्ट करून घेते. बटरफ्लाय कट केलेल्या बांगड्यांना मी ते लावून घेते. आता मी रव्यामध्ये घोळून घेते आणि तव्यावर तेल घेऊन त्यात फ्राय करून घेते. बांगड्यांची आत साफ करून झालेली आहे. त्यात मी बारीक चिरलेलं आलं, लसूण, मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस, लाल तिखट, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते. थोडंसं तांदळाचं पीठ घालून मी त्याचा गोळा करून घेते. आता ते मी चपटे करून तव्यावर तेल घालून त्याच्यावर मी फ्राय करून घेते. बांगड्याची आत आणि बांगडा मी दोन्ही बाजूने छान क्रिस्पी करून फ्राय करून घेते. बांगडा फ्राय झालेला आहे. आता मी सर्व करते. बांगडा थाळी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.